राम राम मंडळी. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केळी पिकावर येणाऱ्या ज्या आळे त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर केळीवर पाणी खाणाऱ्या आळ्या दोन प्रकारच्या येतात. एक आहे ते लष्करी आळी, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्पोडोप्टेरा लिटोरा असं म्हणतो. तर ही जी एक बहुभोजी आळे आहे की जी अनेक पिकांवर येते, केळीच्या पिकांवर सुद्धा बऱ्याच ठिकाणी पहिल्या लागवडीपासून ते 3 महिन्यापर्यंत या केळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी पतंग पानाच्या पाठीमागच्या बाजूला पुंजक्यामध्ये अंडी घालते आणि ह्या अंडी पुंजामधून निघालेल्या लहान लहान आळ्या पानाच्या पाठीमागे खरवडून हरितद्रव्य खात असतात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात. बऱ्याचदा शेतकऱ्याला असं वाटतं की हा करपा रोग आहे म्हणून बुरशीनाशकाची फवारणी केली जाते. तरी कृपया करून पानाच्या पाठीमागं फवारणी करण्यापूर्वी बघावं, त्या ठिकाणी तुम्हाला लष्करी आळीच्या लहान लहान आळ्या दिसतील. मोठी ही आळी मोठी झाल्यानंतर जे निघणारं पान निघणारं ज्या ठिकाणी निघतं त्या कोंबामध्ये आत जाते आणि आतल्या भागामध्ये राहून पान खाण्याचं काम करत असते. ज्यावेळेस हे पान बाहेर निघतं त्यावेळेस या पानांवरती एका सरळ रेषेमध्ये लहान लहान छिद्र आपल्याला दिसून येतात. ही छिद्र दिसली आपल्या शेतामध्ये केळीच्या पिकामध्ये ही छिद्र दिसली की लक्षात ठेवायचं की ह्या प्लॉटमध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशी जी एक दुसरी आळी असते त्याला उंट आळी असं आपण म्हणतो. तर ते क्रायसोडेक्सिस ॲक्युटा नावाचं त्याचं इंग्लिश नाव आहे. आणि ही आळीसुद्धा मधला भाग शरीराचा उंटासारखा वर उचलते म्हणून याला उंट आळी असं सुद्धा नाव आहे. ह्या आळीची मादीसुद्धा पानाच्या पाठीमागे अंडी घालते आणि आपली जी उपजीविका आहे ती पानाच्या कोंबात राहून पान खाण्याचं काम करते. ह्या आळीचा प्रादुर्भावसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लागवडीपासून पहिल्या 3 महिन्यापर्यंत दिसून येतो आणि जास्त नुकसान ह्या काळामध्येच होत असतं. तर ह्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी क्रिस्टार 1/2 ग्रॅम किंवा केअर प्लस 1/4 ते 1/2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर सिल्की 0.2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन ह्याच्या आलटून पालटून फवारणी करायची. एक वेळेस क्रिस्टार घ्यायचं आणि एक वेळेस केअर प्लस घ्यायचं. हे जे फवारणीचं पाणी आहे ते पोंग्यात जाईल ह्याची काळजी घ्यायची आणि ह्यामध्ये सिल्की आवर्जून मिसळायचं आहे. कारण केळीची पानावरती एक मेंचट थर असतो ज्यामुळं औषधाचं द्रावण केळीच्या पानावर थांबत नाही. तर हे सिल्की जे आहे ते स्टिकर स्प्रेडर ॲक्टिवेटर आणि पेनिटेटर म्हणून काम करतं आणि त्यामुळं आपल्या औषधाचा चांगला परिणाम मिळतो आणि आळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं. तर ही आपण आज केळीवरच्या आळीची माहिती घेतली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओचं जर नोटिफिकेशन आपल्याला पाहिजे असलं तर बाजूला जी बेल दिसती, घंटा आपण म्हणतो, ती वाजवा टांग करणं, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आपले काय प्रश्न असले तर कमेंट करा, फेसबुकवरती करा, यूट्यूबवरती करा, व्हॉट्सअपवरती केले तर चालतील. माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 94 21 90 84 17. तर ह्या तुम्हाला तिन्ही प्लॅटफॉर्मवर शेतीची वेगवेगळी माहिती दिली जाईल. धन्यवाद.